विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नागरिकत्व संशोधन विधेयक हे जे विधेयक आहे लोकसभेत देखील मंजूर झालं आणि राज्यसभेत पण मंजूर झालं, परंतु या विधेयकावरून सबंध देशभर वादंग उठले, म्हणजे त्याच्या समर्थनार्थ काही लोक बोलत आहेत, पुढे येत आहेत, परंतु ह्या कायद्याच्या विरोधात, म्हणजे NRC असेल, CAA असेल, ह्या कायद्याच्या विरोधात देखील संपूर्ण देशभर संतापाची लाट आहे आणि ह्याच्या विरोधात संपूर्ण देशभरातून निषेधाचे मोर्चे निघत आहेत. तर त्याचाच एक भाग म्हणून आज सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने व इतर काही नागरिकांच्या वतीने मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर हा मोर्चा आता पार पडतो आहे. कडेगावमधील जो बाबा पाटील चौक आहे त्या ठिकाणाहून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा आलेला आहे आणि अत्यंत शांततेत हा मोर्चा इथपर्यंत पार पडलेला आहे. नागरिक संशोधन विधेयक व त्यासोबतच जामिया युनिव्हर्सिटी जी आहे त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कडेगावमधील मुस्लिम बांधव असतील किंवा त्यासोबतच इतर समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कडेगावमध्ये शांततेत मूक मोर्चा काढला. तो मोर्चा नुकताच पार पडला व या मूक मोर्चाचे आयोजक व काही तरुण तरुणी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याशी आपण थोडक्यात बातचीत करणार आहोत, नेमका त्यांचा या कायद्याला विरोध का आहे व इथून पुढची वाटचाल त्यांची कशाप्रकारे असणार आहे याबद्दल आपण त्यांची काय मत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल तुम्ही या कायद्याबद्दल? हे बघा, केंद्र सरकारने आत्ता आपल्या बहुमताच्या जोरावर नागरिकत्व संशोधन कायदा CAA व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन NRC हे जे कायदे आहेत हे स्पष्टपणे धर्मावर भेदभाव करणारे कायदे आहेत. तर यामध्ये खरी वस्तुस्थिती काय आहे, तर भारतीय संविधानाने Article 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, त्याचबरोबर Article 15 की कुठल्याही भारतीय नागरिकाला रंग, भेद, जात, पंथ यावर त्याला दुजाभाव करता येत नाही. तर सदरचे जे कायदे आहेत हे कायद्यामध्ये स्पेसिफिक मुस्लिम समाजाला वगळून हे जे Article 14 आणि 15 व्हायोलेशन या गव्हर्नमेंटनं केलेलं आहे, त्याचबरोबर मुस्लिम बहुल राष्ट्र पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीनच राष्ट्राचा यामध्ये समावेश केला. मग बाकीचे राष्ट्र यामध्ये का नाहीत, नेपाळ, श्रीलंका? तर यामध्ये जे शासनाचं जे धोरण आहे, केंद्र सरकारचं जे धोरण आहे ते पूर्णपणे मुस्लिम विरोधी आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या मुस्लिम जामिया मिल्लते इस्लामिया जी युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीच्या मुलांना अमानुषपणे मारहाण केली गेली, त्या मारहाणीच्या विरोधातसुद्धा आम्ही या मोर्चाद्वारे त्या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे. तर मला या ठिकाणी केंद्र सरकारला या मोर्चाद्वारे एकच गोष्ट सांगू वाटते की वी आर नॉट ए बाय चान्स इंडियन, वी आर अ बाय चॉईस इंडियन. यांच्या म्हणण्यानुसार हा जो कायदा आहे हा पूर्णपणे मुस्लिम विरोधी आहे, पक्षपाती कायदा आहे आणि ह्या कायद्याला ह्यापुढे देखील विरोध करतील. काय सांगाल तुम्ही? प्रथम तर आज या ठिकाणी आम्ही जो कडेगाव तालुका मुस्लिम समाज व आमचे हिंदू बंधू यात सहभागी झाले, आम्ही प्रथम या जामिया मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये जे लाठीमार झाला विद्यार्थ्यांच्यावर अमानुषपणे, त्याला कोणताही बेस नव्हता, डायरेक्ट त्यांनी लायब्ररीमध्ये जाऊन आत मोडतोड केली, त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो या सर्वांचा. आणि NRC या कायद्याला आम्ही विरोध करण्यासाठी आज मुखमोर्चा काढलेला आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही केंद्र सरकार आणि आपले गृहमंत्री आणि अमित शाह आणि मोदी हे जे 3 तलाक, NRC, तुम्ही बाकीच्या देशाचं जे विकास GDP तुमची 5.5 वर गेलेली आहे, तुम्ही पाकिस्तानला भिकारी देश म्हणता आणि तुमची आज GDP पाकिस्तानच्या लेवलला गेलेली आहे, तुम्ही याच्यावर बोलत नाही. तुम्ही बोलताय कशावर? जातीवादावर तुम्ही कायदे तयार करताय. परत तुम्ही जे 15 लाख मिळणार होते त्याचा विषय झाला मल्ल्या, असे जे 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 केंद्र सरकारचे. आणि तुमचं असं म्हणणं आहे की जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, विकासाचे मुद्दे दुर्लक्षित करून तुमच्या दृष्टीने जे नॉन इश्यू आहेत ते पुढे करताय आणि तुम्ही देशाला तुम्ही कुठे न्यायला लागलाय?
नेमकं तुम्ही कुठं? आज बांगलादेशची जी डी पी आपल्या भारतापेक्षा जास्त झालेली आहे. बांगलादेशाला आपण स्वातंत्र्य दिलेलं आहे, इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य दिलेलं आहे, आणि त्यांची जी डी पी जर आज वर जात असेल आणि आपली जी डी पी जर पाकिस्तानबरोबर असेल तर आपल्याला हे एकदम अमान्य म्हणजे आपला अपमान झाल्यासारखा आहे. आणि दुसरी गोष्ट, एक मिनिट, दुसरी गोष्ट, तुम्ही मुसलमानांना 70 वर्षापूर्वीचे पुरावे मागताय. आज जो ताजमहाल बांधलेला आहे तो मुसलमानाने बांधलेला आहे. आज जो लाल किला, जो आपल्या दरवर्षी पंतप्रधान झेंडा फडकवतात तिथं आपला तिरंगा, तो कोणी बांधलेला आहे? मुसलमानांनी बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्याशी आपले मुस्लिम मावळे आणि मुस्लिम सरदार खांद्याला खादून लढले ते मुसलमान होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी अफजलखानाचा कोतळा काढला त्यांना वाघ नखे बनवून देणारा हा रुस्तमे जमाल हा मुसलमान होता. तसेच जे आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यांना जे त्यावेळेला जे निवडून आले, आत्ता तो भाग बांगलादेशच्या ताब्यात आहे पण आपला भाग पहिला पश्चिम बंगाल म्हणून होता, तिथल्या मुसलमानांनी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून दिलेला आहे आणि त्यावेळेला त्यांनी ते संविधान ह्यांचा अजेंडा एवढाच आहे, संविधान हे पूर्ण संपवायचं हे फक्त कारण नाही एन आर सीचं, इथून सुरुवात करायची आणि बाबासाहेबांचं जे संविधान आहे ते पूर्ण खतम करा, संपवण्याचा त्यांचा अजेंडा आहे. तुम्ही तुम्ही या निषेध मोर्चाचे आयोजक होता तर तुम्हाला हा मोर्चा काढावा असं का वाटलं? मी प्रथमतः कडेगाव तालुक्याच्या वतीने ह्या सरकारचा धिक्कार व्यक्त करतो. हा धिक्कार का व्यक्त करतो? ह्या नागरिकत्व कायदा जो हा यांनी ह्या सरकारनं सबमिट केला, कायदा अंमलात आणला, त्या सरकारनं आजपर्यंत ह्या सरकारनं ह्या शेतकऱ्यासाठी या जनतेसाठी काहीही न करता असले काहीतरी उपद्व्याप करायचे आणि जे आपण पाठीमागं काळे धंदे काय काय केलेत ते मिटवण्यासाठी एक नवीन पायंडा पाडायचा आणि त्याच्या पाठीमागं जनताचं दिशाभूल करायचं ह्या दृष्टिकोनातनं ह्या सरकारचं सगळं राजकारण चाललेलं आहे. तर हे राजकारण ज्या वेळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा घटना लिहिली त्या घटनेला जर ते हे तर हात घालत असतील आणि त्याला मोडकळीस आणत असतील तर हे आम्ही देशभरात जे आंदोलन चाललेलं आहे हे आंदोलन असं भडकत राहील, हे काय मिटण्याचं दिसणार नाही. आणि अशा प्रकारे ह्या शासनानं ह्यो जो कायदा आहे तो रद्द करावा एवढीच आमची कडेगाव तालुक्याच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं मी व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. आज या कायद्यासंदर्भात जे आम्ही मोर्चा काढला, मूक मोर्चा, आता हे सगळंच माहीत आहे जगाला, ह्यात काय बोलण्यासारखं तथ्य नाही. ही जी सरकारचं धोरण आहे की फक्त वन मुस्लिमसाठी हे कायदा आहे आणि बाकीचं जे आहे की नाही, हे बाकीचं विकास काम काय नाही, बाकीचं काय नाही, बाबा शेतकरी आत्महत्या करते, देश आपला कुठं चाललं आहे, कुठल्या पातळीवर चालला आहे आणि ह्याचं काय नाही की ही संविधान कायदा ही म्हणजे फक्त मुस्लिमसाठी कायदा काढला आहे, मुस्लिमांच्या विरोधात मुस्लिम कायदाचा काढला आहे. हा जो कायदा आहे हा निव्वळ शासनाचा चुकीचा आहे आणि फक्त एका समाजाला टार्गेट करणं हे चुकीचं आहे. तुम्ही कायदा करायचा आहे तर सरसकट करा, प्रत्येक परकीय नागरिकांना तुम्ही भारतातून हाकलून द्या, फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करणं हे चुकीचं आहे. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा, आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार, धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी, तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्राऊल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.